आज रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नांदेड विभागाचे आयुक्त माननीय उषा वर्मा मॅडम यांच्या सूचनेनुसार व राज्य उत्पादन शुल्क विभाग लातूरचे अधीक्षक श्री केशवराव राऊत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मी निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क उदगीर विभाग तसेच विभागीय भरारी पथकाचे निरीक्षक श्री खंडेराय साहेब तसेच माझे सहकारी श्री जाधव साहेब अमोल जाधव साहेब श्री अमोल शिंदे साहेब श्री लक्ष्मण माटेकर आणि श्री स्वामी असे सर्वजण मिळून आज रोजी उदगीर तालुक्यातील डोंगरशिळकी तसेच डोंगरशिळकी शिवार मल्लापूर तांडा कवळखेड उदगीर MIDC आणि हळी व परिसरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 अंतर्गत छापे टाकून करण्यात आलेल्या कारवाईमध्ये 12 गुन्ह्यांची नोंद करण्यात आलेली असून 11 आरोपी इसमांना अटक करण्यात आलेली आहे. तसेच अवैध धाब्यावर मद्यसेवन करण्यासाठी बसलेल्या ग्राहक व मालकास अटक करून सदर आज रोजी या कारवाईमध्ये 11 आरोपी तिसम त्यात वारस 7 केसेस बेवारस 5 गुन्हे त्यानंतर 12 गुन्हे 8.5 लिटर देशी दारू बग लिटरमध्ये त्यानंतर 37,750 लिटर रसायन त्याचबरोबर हातभट्टी दारू 10.5 बग लिटर असा एकूण मुद्देमाल 99,950 रुपये एवढ्या किमतीचा मुद्देमाल जप्त करून सदरची आज कारवाई पूर्ण करण्यात आलेली आहे. तसेच हातभट्टी निर्मूलनासाठी जी दत्त गावं घेतलेली आहेत त्या गावांना वारंवार भेटी देऊन लोकांशी संवाद साधून तेथील हातभट्टी निर्मूलन व इतर अवैध दारू निर्मूलनासाठी प्रयत्न केला जात आहे.